उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरहे गावचे नेते भारत जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. भारत जाधव यांचा हा प्रवेश आजी माजी आमदारांसाठी धक्का मानला जातोय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जाधव यांचा प्रवेश झाल्यानं सुरेश हसापुरे यांचंही वजन वाढल्याचं शिंदे दरबारी दिसत आहे. शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी झालेल्या प्रवेश कार्यक्रमात यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, सिद्राम सलवदे, विनोद भोसले, सुदर्शन अवताडे, गणेश डोंगरे, भारत कराळे, सचिन गुंड, संदीप सुरवसे, सतीश पाटील, संजय खरटमल, मिनाज पटेल, प्रवीण फुलसागर, सुखदेव थोरात, हरुण पटेल, गोवर्धन गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता सगळ्यांचीच नाव घेत नाहीत, पण आज भारत जाधव त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरं म्हणजे मला ते काँग्रेसमध्ये नाहीत असं वाटलं. सातत्यानं माझ्याशी संपर्कामध्ये होते आणि प्रत्येक उन्हाळ्यामध्ये उन्हाळा संपला की ते माझ्याकडे हापूसच्या आंबे घेऊन यायचे. त्या अलीकडे त्यांनी ते सगळं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं. माझ्याकडे आंबे आहेत, दोनशे एक आंबेचे माझ्याकडे, पण ते डायरेक्टली तिथून ते आणायचे. मी इथं पिकवलेले रत्ना हापूस वगैरे आहे, पण ते तिकडून आलेले आंब्याचे हे जरा बघा, तर ते घेऊन यायचे. असं ते जरी वडील नसले तरी ते माझ्याशी त्यांनी संपर्क खूप ठेवलेला होता. आणि एवढंच नाही तर मला त्यांच्यामध्ये काय चाललेलं होतं तेही मला सांगायचे. हे काय सगळ्याच्या समोर सांगण्याची गरज नाही, एवढा आत्मविश्वास त्यांना माझ्याविषयी होता. त्यामुळं मी चेतनला नेहमी सांगायचे की ते आपल्या बरोबर आहेत, तुम्ही काळजी करू नका. म्हणून मी परवा हसापूर यांना सांगितलं की असं असं आहे, ते भारतला आपल्या पार्टीत घ्यायचं. ते म्हणाले ताबडतोब घ्या साहेब, तर त्याचा आपल्याला फार उपयोग होईल. तर हसापूरे सगळ्या लोकांना त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. बाकीचे सोडून तुम्ही आलात ते आहेत. तर अशा तऱ्हेने जर सगळी एकी झाली तर मला वाटतं की आपल्या काँग्रेसला पराभव नाही. कराळ्यांचं घराण्याचं तिथं मला पहिल्या माझ्या इलेक्शनपासून, म्हणजे दुसऱ्या 78 पासून, पहिलं करमाळ्याचं होतं, 78 पासून त्या कराळ्यांच्या घरी आणि विशेषतः तिथं गायकवाड नावाचे आमचे कोर्टामध्ये गायकवाड ते शिरस्तेदार होते. मी तेव्हा रिजनल क्लार्क होतो. तर ते अशा तऱ्हेने देगावशी माझा संबंध जोडलेला होता. तर तिथे एकही मत बाहेर कुठं जायचं नाही, गठ्ठेची गठ्ठे असं व्हायचे. आणि त्यावेळेस ढवळे कराळे सगळे लोक एवढे फिरायचे. मला तर आठवतं की त्या ढवळेंच्या मोटरसायकलवर कराळे वगैरे ते पडले. पण ती घटना माझ्या इलेक्शनच्या वेळेस आणि ते आपल्या त्या नदीच्या कडेचं गाव कुठलं ते पाथरी थोडस पुढे केलगाव, केलगावच्या ह्याच्यावर पडले. पन्नास वर्ष होत 40 ते 45 वर्ष ते माझं दुसरं इलेक्शन होत. तर असा आमचा घट्ट असणारा कार्यकर्ता तिथं होता. नंतर काही कारणाने सगळे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.